संभाजी भिडे आणि मिलिंद एक यांना भीमा कोरेगावच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर आसपासच्या पाच जिल्ह्यातून जिल्हा बंद करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेकडून करण्यात आली आहे भीमा कोरेगावच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर भीम आर्मीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून चंद्रशेखर रावण हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत मागील वर्षी कोरेगाव येथील विजय स्तंभावर अभिवादन करण्यासाठी गेलेल्या हजारो अनुयायी तसेच जनतेवर हल्ला झाला होता या हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून हा प्रकार घडल्यास असल्याचं भीम आर्मीकडून सांगण्यात आलं आहे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून भिडे आणि एक यांना पुणे जिल्ह्याच्या शेजारी पाच जिल्ह्यांमध्ये जिल्हाबंदी करावी अशी हो मागणी भीम आर्मीकडून करण्यात आली आहे भीमा कोरेगाव संघर्ष महासभा आयोजित करण्यात आलेली आहे संघटनेच्या वतीनं या, या कार्यक्रमासाठी भीम आर्मीचे नेते भाई चंद्रशेखर आझाद तथा रावण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यांच्यासोबतच अमोलजी मिटकरे जे इतिहास तज्ज्ञ आहेत ते येणार आहेत एक जानेवारीला साडेबारा वाजता दुपारी हेलिकॉप्टरमधनं विजयस्तंभावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि त्यानंतर बाय रोड जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करून हा तीन दिवसाचा त्यांचा कार्यक्रम संपणार आहे या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आणि भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज ही मागणी केलेली आहे पोलीस आयुक्तांना देखील तसं पत्र दिलेले आहे की मिलिन एकबोटे आणि संभाजी उर्फ काय मनोहर भिडे यांना पुण्याच्या आसपासच्या पाच जिल्ह्यामधून त्यांना तत्काळ जिल्हाबंदी करण्यात यावी पंचवीस तारखेपासून पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारी या दरम्यान त्यांना या पुणे शहर पुणे जिल्हा आणि आसपासचे पाच जिल्हे या ठिकाणी त्यांची कुठली सभा त्यांचं कुठले एंट्रन्सच त्यांचा तिथला बंद करण्यात यावा त्यांना पुण्याच्या आसपासचे त्याच्या एंट्रस एंट्रसच बंद करण्यावर कुठलीही सभा संमेलन कुठलेही त्यांना परमिशन देऊ नये आणि पाच जिल्ह्यावर बंदी केल्यानंतर त्यांच्यावर नजर ठेवण्यात यावी प्रशासनाने त्यांच्यावर नजर ठेवावी कारण आमचं ठाम मत आहे की गेल्या वर्षी जे आंबेडकर यांनयांवर जे हल्ले झाले याला जबाबदार ही दोन माणसं आहे आणि तशी आम्ही मागणी केलेली आहे